ओ कविता ओ सनीराव काय गडबड करते इकडं, कोणाची एवढ्या आतुरतेनं वाट बघताय? डोक्यात काय वेगळं नियोजन नाही ना? आता कसलं नियोजन आणि कसलं काय, दिलपेच झाले पोट खराब, अर्धा तास झालंय ते उसात जाऊन बसलाय, बिबट्या बिबट्याने खाल्लं काय त्याला ते बी करणार? अयो पण बिबट्या डायरेक्ट नरडं पकडतोय ना? हा नरडं पकडतो, याचं काय पकडलंय काय माहिती? तू पाण्याला कुठं एवढ्या लांब आली? मला सांगायचं ना, एखादा टँकर टाकला असत तुझ्या घरी. तुम्ही माझी मदत करणार? आणि मग माझ्यासारखे गरीबच. आणि मग आता तुम्ही मोठे लोक झाले, आता तुम्ही आलिया भट्टच्या पुढं माग करणार शूटिंग मध्ये. आलिया भट्ट शूटिंग कधी कुठ? ओ सनीराव नसल सांगायचं ना तर नका सांगू, पण असं परक्यासारखं लोफाछपी नका करू. मला पक्की खबर मिळाल्या की गावात परवा शूटिंग होणार आहे, आणि ती शूटिंग मधली लोक आहेत ना ते आपले मराठी शाळेत थांबणार आहेत. सरपंचांनी सगळी जबाबदारी तुम्हाला दिल्या की सनीराव आओ सनीराव मला एखादं शूटिंग मध्ये रोल द्या की आलिया भट्टच्या मैत्रिणीचा फित्रिणीचा. तुम्ही वशेला लावा की जरा तिथं माझ्यासाठी, आणि मला पक्की गॅरंटी आहे आलिया भट्ट ना तुमचा एक शब्द पण खाली पडून देणार नाही. कशाला तिची मैत्रिणीचा रोल, तिला आपण तुझ्या मैत्रिणीचा रोल देऊ. अयो करत